महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर येत्या 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाने गेल्या सुनावणी वेळी मागणी केली होती की संबंधित प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावे, पण हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे का वर्ग करण्यात यावं याबाबत कोर्टाने ठाकरे गटाच्या वकिलांकडे लेखी स्वरूपात उत्तर मागितलं होतं। ठाकरे गटाकडून लेखी स्वरूपात संबंधित उत्तर सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलं। त्यानंतर आता 10 जानेवारीला याबाबत सुनावणी होणार आहे। या सुनावणी वेळी 7 सदस्यीय खंडपीठाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। धन्यवाद।